थेंब न सांडता आम्ही राम मंदिर बांधलं. प्रधानमंत्र्यांच्या या काळामध्ये रक्तपात न होता आम्ही प्रश्न सोडवत आहोत. गृहमंत्र्यांकडे, देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती असावी हे दुर्दैव आहे. आजही काश्मीरमध्ये हत्या होत आहेत, आजही काश्मीरी पंडितांची घर वापसी झाली नाही, आजही सैनिकांना तिकडे बलिदान द्यावं लागत आहे. ते काय रक्त नसून का पाणी आहे का झेलमचं? मणिपूरमध्ये आजही रक्तपात सुरू आहे, गृहमंत्री रोखू शकलेले नाहीत. हा काय प्रकार आहे? आता प्रश्न राहिला अयोध्येचा, राम मंदिराचा. की अयोध्येच्या संदर्भात त्यांचं असं वक्तव्य आहे की रक्ताचा एक थेंब न सांडता आम्ही राम मंदिर उभं करत आहोत असं सांगणं, हा दोन करसेवांमध्ये शेकडो करसेवकांनी जे बलिदान दिलं, रक्त सांडलं, मृत्यूला कवटाळलं, हा त्यांचा अपमान आहे. शेकडो करसेवकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिलेलं आहे, आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. तुरुंगात गेले, गोळ्या झाल्या, सरयू नदी रक्तानं करसेवकांच्या लाल झाली होती. तिथे पाणी नव्हतं तर रक्त वाहत होतं हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. आम्ही तिथे उपस्थित होतो सगळे. आणि तुम्ही म्हणता रक्ताचे एक थेंब ना सांडता राम मंदिर मिळालं, तुम्ही नसाल त्या लढाईमध्ये, कदाचित तुम्ही नसाल, आजचे राज्यकर्ते नसतील, पण त्या शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असे प्रमुख हिंदुत्ववादी लोक होते आणि अनेक कोणत्याही राजकारणाशी संबंधित नसलेले कार्यकर्ते तिकडे मोठ्या संख्येने आले होते. गोधराखांड काय होतं? गोधराखांडाचा संबंध सुद्धा अयोध्येशी जोडला जातोय ना, मग ते बलिदान नाही का? साबरमती एक्सप्रेस हे जे कांड झालं हे सुद्धा अयोध्येशी संदर्भातच कांड होतं, तेही तुम्ही विसरलात. सकाळी बोलत असताना राम मंदिर काय दाखले देत होते की राम मंदिरच्या वेळी मी तिथे होतो, आम्ही हे केलं ते केलं. थोडं या गजनी झालेल्या संजय राजाराम राऊतला सांगेन, त्या गजनी चित्रपटामध्ये तो कसा अंगावर कसा लिहून ठेवतो, तसं थोडं अंगावर लिहून ठेवा की राम मंदिराचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा संजय राजाराम राऊत हा लोकप्रवाहामध्ये बसून राम जन्मभूमीच्या पूर्ण आंदोलनाच्या विरोधात लेख लिहित होता. माझ्याकडे स्वतःकडे ते लेख आहेत, मी दाखवू शकतो, पाठवू शकतो. पाहिजे त्याच्या शरीरावर चिटकून त्याला सांग मुंबईवर फिर, जेणेकरून तुलाही आठवणीत राहील की राम जन्मभूमी आंदोलनामध्ये तुझं काही त्याच्यामध्ये रोल नाही, उलट तू हिंदुत्वा विरोधात, शिवसेनेच्या विरोधात, बाळासाहेबांच्या विरोधात, राम जन्मभूमीच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यापैकी तू एक आहेस. उद्धव ठाकरे तर तेव्हा मातोश्रीमध्ये बसून कॅमेरा साफ करत बसायचे, म्हणजे त्यांचा आणि राम जन्मभूमीचा काही संबंधच नाही. आणि असे लोक जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजींबद्दल, आमचे गृहमंत्री अमित शहाजींबद्दल त्यांना विचारतात की बाबा तुम्ही नेमकं काय केलं, तर थोडं तू जेव्हा राम जन्मभूमीचं जेव्हा आंदोलन होत होतं तेव्हा तुझ्या गोधडी ओली करण्याचं काम तुम्ही लोक करायचे आणि तुम्ही आम्हा लोकांना राम जन्मभूमीच्या बद्दल बोलण्याची हिंमत करू नका.